बदलापूर येथील आदर्श शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात मुरबाड नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रामभाऊ दुधाळे यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. कुठेही घडू नये, मुरबाड मध्ये देखील घडू नये. या घडलेल्या घटना आहेत, त्यांची अंमलबजावणी या ठिकाणी कुठेतरी विचारात घेतली पाहिजे. आपला शाळेतला विद्यार्थी आहे तो त्यांनी सुरक्षित राहायला पाहिजे. त्या त्यांच्या शाळेमध्ये देखील सीसीटीव्ही फुटेज लागू केले पाहिजे. आज लाखोचा पोलिसांचा फौज भेटा असताना देखील आज आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, इथे पोलीस रक्षक या ठिकाणी दिला जात नाही. या सर्व मागण्यांसाठी खऱ्या अर्थाने आज जन आक्रोश मोर्चा आपण मुरबाड शहरामध्ये या ठिकाणी काढतोय. आणि त्याचं निवेदन माननीय पोलीस निरीक्षक बाबासाहेब यांना ठिकाणी आपण देणार आहोत. हे जन आक्रोश मोर्चा काढत असताना कुठल्याही प्रकारचा वायफळ बोललं जाणार नाही, चुकीच्या घोषणा दिल्या जाणार नाही, याची आपण सर्व चौकांनी देखील खबरदारी घ्यायची आहे. आणि आपण या जन आक्रोश मोर्चाला या ठिकाणी सुरुवात करूया असं या ठिकाणी सर्व विनंती करतो. कृपया मी सर्वांना सांगतो, जे जन आक्रोश रॅलीमध्ये जे सहभाग होणार आहे त्यांनी कृपया दोन दोनची लाईन या ठिकाणी करून आपण सर्वांनी या ठिकाणी सहभाग होणार. मुलगी सुरक्षित ना, मुलगी सुरक्षित ना, नरादमांना बाजीची शिक्षा, नरादमांना बाजीची शिक्षा. शिक्षा, फाशीची शिक्षा.